थकले नाहीत आणि हे अजिंक्य राहणार ह्याच्या सरकेल आहे. तशीच ही स्पर्धा आहे, येणाऱ्या कित्येक वर्षामध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या काही गोष्टी लागतील खेळाडूंच्या कलागुणांसाठी ते देण्यासाठी आदरणीय सुभाष शेठ धायगुडे साहेब हे कटिबद्ध आहेत हा शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिला आहे. आणि कळंबोली क्रिकेट इतिहासाला मी म्हणेन एक नवी परवडी त्यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. तर ही झाली या स्पर्धे पाठीमागची संकल्पना. पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करूयात, कारण साहेबांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलाय. परंतु साहेब या मैदानावरती आलेत, या मंचावरती आलेत आणि त्यांचं मार्गदर्शन नाही असं होणं शक्य नाही आहे. तर साहेबांचे दोन शब्द मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर मात्र पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. माथाडी परिवाराशी संबंधितच, परंतु वेगळ्या एक व्यवसाय तयार करून एक नवीन पिढी जी कळंबोली शहरामध्ये तयार झाली त्याचे प्रतिनिधी आमचे सुभाष धायगुडे साहेब. त्यांच्या वडिलांनी अतिशय कष्टानं नेटानं एक छोटीशी संस्था तयार केली, नावारूपाला आणली आणि वडिलांनी सुरू केलेला आपला कारभार असाच पुढं चांगल्या नेण्यासाठी, चांगल्या पद्धतीनं नेण्यासाठी जी चांगली नवीन पिढी तयार झाली पाहिजे ती देखील त्यांनी तयार केली आणि त्यातून ही सुभाष धायगुडे एक नवीन उद्योजक तयार झाले आणि ह्या नवीन संकल्पनेतून नवीन वेगवेगळ्या उद्योगामध्ये पुढं जाऊन काम करणारे सुभाष धायगुडे, म्हणून त्यांचा निश्चितपणानं कळंबोली शहरामध्ये एक मोठे उद्योजक म्हणून नाव त्या ठिकाणी घेण्यासारखं नाव आहे. अतिशय मितभाषी, कमी बोलणारे, जास्त कुठेही न करता आपल्या उद्योगात मग्न असणारे, परंतु आपल्या कामाशी प्रामाणिक राहणार असं हे व्यक्तिमत्व आहे. मी आजपर्यंत सुभाष धायगुडे एवढे किती मोठं व्यक्तिमत्व आहे हे तुम्हाला लोकांना माहीत नाही, परंतु त्याची कल्पना मला आहे. ह्या वडिलांच्या नंतर बऱ्याच वेळा असं होतं की वडिलांनी निर्माण केलेलं आहे आता मला काही करायची गरज नाही असे म्हणणारी लोक असतात, परंतु वडिलांनी लावलेलं हे झाड जरी मोठं झालेलं असलं तर या झाडाला आणखी पुढं मोठं करायचं आणि चांगली फळं आणण्याचं काम करावं अशी प्रत्येक वडिलांची इच्छा असते आणि ते काम पूर्ण सुभाष त्या ठिकाणी करतात त्याचा मला अतिशय अभिमान आहे. आपल्या घरातला मुलगा हे कळंबोली ही माथाडी कामगारांची नगरी आहे. या ज्या ज्या वेळेला माथाडी कामगारांच्यावर अनेक वेगवेगळी संकटं आली त्या त्या वेळेला माथाडी संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो. माथाडी कामगारांच्यामुळं कळंबोली शहर जर एवढ्या मोठ्या नावारूपानं आलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मला माहीत आहे की माथाडी कामगार या ठिकाणी आले, आमच्या कळंबोली शहरातले असतील, रोडपालीतले असतील, खेडोपाड्यातले असतील, आजूबाजूच्या गावातले लोक असतील, हे सगळे एक झाले आणि एकीनं ह्या कळंबोली शहराचा आपण सर्वांनी विकास केला आणि ह्या कळंबोली शहरामध्ये गुण्या गोविंदांना सर्व लोक राहतात. ह्या कळंबोली शहर असेल त्याच्या आजूबाजूच्या गावपाड्यातील देखील लोक असतील. मी अनेक ठिकाणी या माथाडी कामगारांच्या चळवळीमुळं किंवा माझ्या बँकेच्या कामकाजामुळं किंवा इतर काही आणखी काही संस्थांमध्ये काम करत असल्यामुळं मला मुंबई, ठाणे, रायगड अनेक ठिकाणी मी जातो आणि अनेक ठिकाणी ज्यावेळेला मी जातो त्यावेळेला मला असं लक्षात येतं की अमुक हा प्लेयर आहे पण हा कळंबोलीतल्या मैदानावर तयार झालेला प्लेयर आहे, मग तो ठाण्यात असेल, तो आमच्या पालघरला असेल किंवा तो आणखी इतर ठिकाणी काही ठिकाणी, तर मला काही राज्यामध्ये देखील इथून प्लेयर तयार झाले. हे चांगली गोष्ट आहे की इथं कळंबोली शहरामध्ये आमच्या कामगार वर्गातून असतील, गावातून आलेल्या स्थानिक घरातून असतील, ही मुलं ह्या मैदानानं तयार केली आणि असे चांगले प्लेयर तयार झाले. आत्ताच मी समालोचक सांगत होते की मगाशी एक का प्लेयर संदर्भात की त्या ICLमध्ये कुठं तरी ICLच ना टाईमशील्डमध्ये चांगली कामगिरी करणारा कदाचित उद्या तो IPL किंवा आणखी मुंबईच्या रणजीमध्ये देखील जाऊ शकतो.
ही एवढी चांगले ह्या मैदानातून चांगले प्लेयर घडवण्याचं काम ह्या कळंबोली शहरामध्ये झालेलं याचा मला अतिशय अभिमान आहे. मी बघतो की ही जशी त्या आपल्या ह्याला क्रिकेटची पंढरी म्हणतात त्या लॉर्ड्सच्या मैदानाला, तसंही मला वाटतं ही ह्या आपल्या रायगड जिल्ह्यातली क्रिकेटची पंढरी आहे. जेव्हा बघावं त्यावेळेला इथं मुलं खेळतात, सराव करतात, अनेक टीम वेगवेगळ्या आपल्या बाजूबाजूच्या गावातून येतात आणि मुलं खेळतात, प्रामाणिकपणानं खेळतात. कुठलंही काम करा प्रामाणिकपणानं करा, निष्ठेनं करा आणि मनानं करा, त्यात कुठलाही कमीपणा नाही. मुलगा आला, खेळला, त्यानं नाव कमवलं, कित्येक असे खेळ आहेत की त्याच्यामध्ये लोकांनी नावं मिळवली. कळंबोलीच्या ह्या मैदानातून देखील मला अशी खात्री आहे की या कळंबोलीच्या मैदानातून देखील अनेक सर्व कामगार कुटुंबातले असतील, वेगवेगळ्या कुटुंबातून येऊन मुलं इथं खेळतील, मोठी होतील. आणि आता तर आपण बघितलं की आपल्या देशामध्ये क्रिकेटला खूप मोठं अगदी त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. अनेक वेगवेगळ्या त्या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी संधी आहेत. आणि निश्चितपणानं एक वेळ अशी येईल की ह्या मैदानातून तयार झालेला, परंतु पुढं मग आणखी कुठं गेला असेल, कुठल्या अकॅडमीमध्ये गेला असेल, परंतु ह्या मैदानावर जोर बैठका काढून पुढं गेलेला जो महाराष्ट्र केसरी असेल त्याच्यातला एकाच दुसरा प्लेयर ह्या मैदानातून पुढं होऊन देखील महाराष्ट्र आपल्या देशाच्या कुठल्या तरी संघाचं प्रतिनिधित्व करेल किंवा त्या संघामध्ये असेल अशा पद्धतीचं चित्र देखील 100% असू शकेल असा मला विश्वास आहे. आणि पोरण त्याप्रमाणे आपण काम करा. आपल्या मागं आमच्यासारखी सुभाष दायगोड्यांसारखी अनेक लोक आहेत. मला वाटतं हे सगळे क्रिकेट खेळणारीच मंडळी आहेत. क्रिकेट खेळता खेळता संघ तयार करून तुमच्या पाठीवर हात देणारी मंडळी आहेत. म्हणून खेळण्यामुळं माणूस प्रसन्न राहतो. खेळाडू वृत्ती ही माणसामध्ये असली तर त्या माणसाला कुठल्याच गोष्टीचं कधी वाईट वाटत नाही. कुठलाही होणार खेळ म्हणलं की जय पराजय असतो. खेळ म्हणलं की एक गोळ एक गट जिंकणार, एक कोणतरी खेळणार, परंतु खेळून आपलं जे काय अस्तित्व आहे दाखवून देण्याची संधी खेळामध्ये असते. आणि सगळं राग लोभ मिटून माणूस चांगल्या मनानं फ्रेश मनानं आनंदी राहतो. त्यामुळे खेळात राहणं, खेळ खेळणं आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या आईवडिलांनी केलेलं श्रम, आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेला वेळ, आईवडिलांनी आपल्यासाठी केलेला पैसा हा मी चांगल्या पद्धतीनं त्यांना दाखवून देईन की मला तुम्ही जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं करायचं काम केलं. आणि निश्चितपणानं हे आपल्या सगळ्यांच्याकडून होताना मला दिसत आहे. अनेक खेळाडू त्या ठिकाणी वेगवेगळ्या टीममधून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खेळत आहेत, नाव कमवत आहेत आणि त्याच्यातून आणखी भविष्यामध्ये देशासाठी खेळण्याची, महाराष्ट्राकडून खेळण्याची किंवा रणजी ट्रॉफीमध्ये असेल वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी मिळो. अशा ठिकाणी एखाद्या दुसऱ्या प्लेअरला काही लागलेली मदत जरी असेल तर अशा वेळी देखील माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या पाठीमागं असेल एवढंच त्या ठिकाणी सांगतो. सुभाष दायगोड्यांनी मी बघितलं की सुभाष दायगोड्यांनी मी आजपर्यंत एवढी वर्ष कुठेही त्यांचा बॅनर मी कुठेही पाहिलेला नाही. कुठल्याही बॅनरवर कधी फोटो त्यांनी लावलेला दिसत नाही. पहिली वेळ मलाही माहीत नव्हतं की त्यांनी असे काही सामने ठेवलेले आहेत. 2 दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला की साहेब, त्यांनी मला एक मेसेज पाठवला की साहेब मला तुम्ही अमुक तारखेला दुपारच्या वेळेला मला एक तासभर तुम्ही वेळ देऊ शकाल का. कधी मला त्यांचा असा मेसेज नसतो, ते मला भेटायला येतात. परंतु त्यांनी फोनवर मला मेसेज केला. मी म्हटलं मी जरा कामाच्या गडबडीत होतो, मी नंतर संध्याकाळी त्यांना फोन करतो म्हणून सांगितलं. तर त्यांनी सांगितलं साहेब मी असा आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि 2 दिवस आम्ही अशा पद्धतीचे क्रिकेटचे सामने भरवतो आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या एकतर सुरुवातीला आला तरी आम्हाला आनंद होईल आणि शेवटच्या बक्षीस समारंभाच्या वेळेला देखील आपण आला तरी यायला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आणि सुभाष दायगोडे माझ्याकडे कधीही कुठला आग्रह धरणारी व्यक्ती आहे. ते येतात, बसतात, बोलतात आणि प्रेमानं निघून जातात. पण त्यांचा आग्रह होता आणि त्या आग्रहाखातर मी खरं सातारला गेलो होतो. मी त्यांना सांगितलं मला सातारला गेलो आहे, मला यायला वेळ मिळेल की नाही माहीत नाही, परंतु त्यांचा एवढा आग्रह आणि प्रेम होतं आणि तुमच्या सगळ्यांना भेटण्याची मला संधी मिळणार होती म्हणून मी थोडा उशीर का होईना पण त्या मैदानावर आलो. आपण एक चांगला क्रिकेटचे सामने भरवले. एक पुतल्या खोतकोरू खेळाडूंना
त्या ठिकाणी एक परत नवीन एक चैतन्य निर्माण करून दिल्याबद्दल सुभाष आपल्याला परत एकदा धन्यवाद देतो. सर्व आलेल्या टीम ज्यांनी पार्टिसिपेट ह्या खेळामध्ये घेतलं, हार जीत ही नेहमीच आज असते. पहिला कधी कधी पहिल्या ह्याच्यामध्ये हारलेली टीम पुढच्या वेळेला फायनलमध्ये येते, हे क्रिकेटमध्ये खेळणंही चालतं. त्यामुळे ह्या ज्या ज्या खेळाडूंनी ह्या ज्या ज्या टीमने ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये आपलं कर्तृत्व दाखवलं, त्या सगळ्या खेळाडूंना मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि अशीच तुमची कीर्ती पुढं पुढं जाओ अशा त्या ठिकाणी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा देऊन माझं दोन शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण पाहिलं तर साहेबांचं नेहमीच मार्गदर्शन आमच्यासाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी राहिलं आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर साहेबांचं यथोचित